नमस्कार मित्रांनो, फाइव स्टार एनिमेशन चैनल मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर नक्की करा। मागील व्हिडिओ मध्ये आपण धुळे जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहिली आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आज आपण नागपूर जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया। नागपूर विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे। या विभागात नागपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे जिल्हे येतात। नागपूर जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो। जिल्ह्याचे मुख्यालय नागपूर शहर येथे आहे। नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्य, पूर्वेस भंडारा जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा, पश्चिमेस वर्धा जिल्हा व वायव्येस अमरावती जिल्हा आहे। नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत। नरखेड, सावनेर, पारशिवनी, रामटेक, काटोल, कळमेश्वर, मौदा, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, भिवापूर। देवगडचे गोंड राजा बख्त बुलंदशहा यांनी 1703 साली नागपूर शहराची स्थापना केली असे सांगितले जाते। नागपूर शहर हे नाग नदीकाठी वसलेले असल्याने या शहरास नागपूर असे नाव पडले असावे असे मानले जाते। स्वातंत्र्यानंतर 1960 पर्यंत नागपूर ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी होती। नागपूर जिल्हा हा भारताच्या मध्यभागी असून भारताचा शून्य मैलाचा दगड नागपूर शहरात आहे। नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे। नागपूर हे शहर विदर्भातील सर्वात मोठे शहर आहे। नागपूर जिल्हा हा विदर्भातील सर्वात महत्त्वाचा औद्योगिक जिल्हा आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते। नागपूर या शहराचा हरित शहर म्हणून भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो। साक्षरतेबाबत नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक लागतो। नागपूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे। नागपूर जिल्ह्यातील नद्या वर्धा, वैनगंगा, जाम, वेणा, कन्हान, पेंच, कोलार, नाग, सांड, नंद, आंब, बावनथडी, सूर। नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे कन्हान नदी व पेंच नदीचा संगम झालेला आहे। नागपूर जिल्ह्यातील कलोळ येथे वर्धा नदी व जाम नदीचा संगम झालेला आहे। नागपूर जिल्ह्यातील शेतकी उत्पादने गहू, ज्वारी, मिरची, कापूस, तांदूळ, भुईमूग, सोयाबीन, संत्री। नागपूर जिल्हा हा संत्रीसाठी प्रसिद्ध आहे। नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक गव्हाच्या पिकाखाली असणारा जिल्हा आहे। नागपूरच्या संत्रीला GI मानांकन प्राप्त झालेले आहे। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर मिरचीला GI मानांकन प्राप्त झालेले आहे। नागपूर जिल्ह्यातील तलाव गोरेगाव, अंबाझरी, मांगेवाडी, सनीघाट, तोतलाडो, खिंडसी, पांढरवाडी, रामसागर, गांधीसागर, फुटाला। नागपूर जिल्ह्यातील लेणी व शिल्पस्थळे मनसर, अंबोरा, पुल्लर, अडम। नागपूर जिल्ह्यातील गड किल्ले भिवगड, अडण, सीताबर्डी, नगरधन, रामटेक। नागपूर जिल्ह्यातील खनिजे मॅंगनीज, अभ्रक, लोखंड, दगडी कोळसा, चुनखडी, चिनीमाती, क्रोमाइट, टंगस्टन, तांबे, डोलोमाइट। नागपूर जिल्ह्यातील उद्योगधंदे बंदुकीची दारू निर्मिती, सुती व रेशमी उद्योग, विडी उद्योग, कागद गिरण्या, संरक्षण साहित्य कारखाना। नागपूर जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प कोराडी व खापरखेडा। नागपूर जिल्ह्यात पेंच जलविद्युत प्रकल्प आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे थंड हवेचे ठिकाण आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील नागवली येथे विड्यांच्या पानाचे संशोधन केंद्र आहे। नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे राष्ट्रीय लिंबू संशोधन संस्था आहे। विदर्भ विकास महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे आहे। नागपूर येथे विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे मुख्यालय आहे।
नागपूर येथे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमि उपयोजन मंडळाचे मुख्यालय आहे. भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय नागपूर येथे आहे. इस्रोचे पहिले स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर नागपूर येथे आहे. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे कॅन्टोनमेंट बोर्ड म्हणजेच लष्करी छावणी आहे. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नेरी म्हणजेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहरामधील शून्य मैलाचा दगड हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहर भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागात असल्यामुळे हे स्थान निर्माण करण्यात आले आहे. नागपूर येथे पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान येथे व्याघ्र प्रकल्प आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कोही आणि भिवापूर तालुक्यात आणि भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात करांडला वन्यजीव अभयारण्य आहे. डिसेंबर 2004 मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. 2005 मध्ये नागपूर विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्यात नागपूर जिल्ह्यात रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे. भारतातील तिसरे व महाराष्ट्र राज्यातील पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 3 डिसेंबर 2000 रोजी नागपूर येथे स्थापन करण्यात आले. नागपूर येथे रमण विज्ञान केंद्र आहे. डॉक्टर हेडगेवार हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे संस्थापक यांचा जन्म नागपूर येथे झाला. नागपूर शहरात रेशीम बाग मैदानावर डॉक्टर हेडगेवार यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात महाकवी कालिदासांचे अष्टकोनी वर्तुळात्मक स्मारक उभारण्यात आलेले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो दलित बांधवांसमवेत 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. त्या स्थळाला दीक्षाभूमी म्हटले जाते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अंबोरा येथील चैतन्येश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून नागपूर जिल्ह्याच्या धापेवाड्यातील स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओळखले जाते. टेकडी गणपती मंदिर हे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर आहे. हे नागपूरमधील लोकांचे श्रद्धास्थान आहे. हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर असून हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेला नागपूर जिल्ह्यातील रामटेकचा अठराभुज गणेश हा भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. नवसाला पावणारा अशी श्रद्धा असल्याने गणेशोत्सवादरम्यान अवघ्या विदर्भातून भाविक दर्शनासाठी येतात. विदर्भातील अष्टविनायकापैकी एक शमी विघ्नेश गणपती मंदिर हे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील आदासा गावी आहे. ड्रॅगन पॅलेस हे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कन्हान येथील बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली. हा विहार सुमारे 10 एकर जागेवर बांधलेला आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. ड्रॅगन पॅलेस हे लोटस टेम्पल, कमळ मंदिर, कमळ विहार नावाने ओळखले जाते. या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातील धरणे मकरधोकडा धरण हे धरण नागपूर जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मकरधोकडा गावाजवळ आहे. हे धरण आंब नदीवर बांधलेले आहे. आंब नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे. खेकरानाला धरण हे धरण नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील त्रायवाडी गावाजवळ आहे. हे धरण कन्हान नदीवर बांधलेले आहे. कन्हान नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे. कोलार धरण हे धरण नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात उमारी गावाजवळ आहे. हे धरण कोलार नदीवर बांधलेले आहे. कोलार नदी ही कन्हान नदीची उपनदी आहे आणि कन्हान नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे. नंद धरण हे धरण नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात शेडेश्वर गावाजवळ आहे. हे धरण नंद नदीवर बांधलेले आहे. नंद नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे आणि वर्धा नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे.
रामटेक धरण म्हणजेच खिंडसी लेक। हे धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक गावाजवळ आहे। हे धरण सूर नदीवर बांधलेले आहे। सूर नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे। वडगाव धरण। हे धरण नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वडगाव व खुर्सापार गावाजवळ आहे। हे धरण वेणा नदीवर बांधलेले आहे। वेणा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे आणि वर्धा नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे। पेंच धरण। हे धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्याच्या सीमेवर पारशिवनी गावाजवळ बांधलेले आहे। हे धरण पेंच नदीवर बांधलेले आहे। पेंच ही नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे। तोतलाडोह धरण म्हणजेच मेघदूत सागर। हे धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक शहराजवळ महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर आहे। हे धरण पेंच नदीवर बांधलेले आहे। धन्यवाद। पुढील व्हिडिओ मध्ये आपण नागपूर प्रशासकीय विभागातील गोंदिया जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया।